आशीष बोल गाइल गा बोल रहे तुम और चूत है चूत है सर 21 मध्ये ओपन होणार होतं पण यूएईच्या गव्हर्नमेंटने हे दुबईचा शेखचा मेन शेखचा एरिया काम इथे थांब चल तू गेला तंसे सेम पिंच जिओ फिर चॉकलेट श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू व्लॉग दैट्स अवर रूम विच इज करंटली मिसिंग आज आमचा ट्रीपचा सेकंड डे आहे म्हणजे ऍक्च्युअली थर्ड डे निघाल्यापासून आणि आता आम्ही चाललो नाश्ता करायला पहिले तर नाश्ता आणि मग थोड्या वेळाने पुन्हा रूमवर येऊ आवरू आणि देन बाहेर निघू चल ये ओ हियर इज कुमार हाय दिसला ना चलो आता आम्ही चाललोय म्युझियम बघायला आत्ता आपण जे बिल्डिंग पाहतोय त्याचं नाव आहे म्युझियम ऑफ फ्युचर जे की इनोव्हेटिव्ह फ्युचरिस्टिक आयडियोलॉजीचं सर्व्हिसेसचं आणि प्रॉडक्ट्सचं एक एक्झिबिशन आहे बिल्डिंगवर आपल्याला काही लिहिलेलं दिसून येतं ज्या अरेबिक कोट्स आहेत ज्याचा अर्थ असा होतो की आपण शेकडो वर्षांसाठी जगणार तर नाही पण आपण असं काहीतरी निर्माण करू शकतो जे शेकडो वर्षांसाठी राहील भविष्य त्यांच्यासाठी असेल जे कल्पना रचना आणि निर्माण करू शकतात भविष्य थांबत नाही ते रचलं जातं आणि आज निर्माण केलं जातं लाईफचं रिन्युअल सिव्हिलायझेशनची डेव्हलपमेंट आणि ह्युमॅनिटीची प्रोग्रेस हे एकाच शब्दात समावलेलं आहे आणि तो शब्द आहे नाविन्य अश्वयनीने या बिल्डिंगचं काय केलं लँडस्केपिंग अश्वयनीने केलं हे म्युझियम 2021 ओपन होणार होतं पण यूएईच्या गव्हर्नमेंटने हे म्युझियम फायनली 22 फेब्रुवारी 2022 रोजी ओपन केलं आणि ही डेट निवडली गेली कारण की ती एक पॅलिंड्रोम डेट आहे ही कोणाची बिल्डिंग आहे ही हे इमिरेट्स टॉवर आहे हे तर दिसले तेच इमिरेट्स टॉवर आहे दोन्ही ते आणि त्याच्या बॅक साईडला त्यांचा विला आहे आणि हे त्यांचं ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे गव्हर्नमेंट अच्छा म्हणजे हे मुंबईच्या सॉरी दुबईच्या शेखचा मेन शेखचा एरिया लगेच भरती होते आता आपण पाहिलं द म्युझियम ऑफ फ्युचर आणि आता आपण सध्या दुबई मॉलला दुबई मॉल थ्रू वी आर गोइंग टू गो टू बुर्ज खलीफा ये दिखा दू मैं तेनु काय आहे ते गाणं आशीष बोल गाईल गाणं बोल रे तुम और चूत है चूत है मी इधर डांस करूया ओके वी आर एट दुबई मॉल चल तू गेला तिकीट बुर्ज खलीफाचं तिकीट काय लिहिले भेटले अरे हे लिहिले अच्छा अच्छा आणि मी सिव्हिल इंजिनियर मला हे दिलं आपण हे थ्रस्ट फील करू आता एक मिनिटामध्ये खाली एक मिनिट बोलतो स्पीड बघतो
आपण आहोत बुर्ज खलीफाच्या ऑब्झर्वेशन डेकवर. बुर्ज खलीफा ही 2009 सालापासून संपूर्ण जगातली टॉलेस्ट स्ट्रक्चर आणि बिल्डिंग मानण्यात येते. ह्याची टिप पर्यंतची हाईट आहे 829.8 मीटर, म्हणजेच 2722 फीट. 2004 साली या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आणि 2009 साली कम्प्लीट झालं. इनॉग्रेशनच्या आधी या बिल्डिंगचं नाव होतं बुर्ज दुबई, पण 2010 बिल्डिंग जेव्हा ओपन झाली तेव्हा तिचं नाव ठेवलं गेलं बुर्ज खलीफा, जे की अबुधाबीचे रूलर आणि UAEचे प्रेसिडेंट खलीफा बिन झायद अल नहायन यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. काय आहे अच्छा, हे समोर जे कपल दिसते ना ज्यांचं ती मुलगी फोटो काढतीये, ते आपल्या महाराष्ट्राचंच कपल आहे. आम्हाला लिफ्टमध्ये भेटले ते. बुर्ज खलीफाच्या ऑब्झर्वेशन डेक, ज्याला ॲट द टॉप असंही म्हटलं जातं, तिथून बाहेर पडताना हे असं शॉपिंग सेंटर टाईप आहे, तर आपण इथे काही काही गोष्टी खरेदी करू शकतो. आम्ही काही खरेदी तर नाही केलं, पण तुमच्यासाठी मी काही गोष्टी कॅप्चर केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता तिकडे काय काय मिळतं. इथंच संपत झालं. काम केलेलं आहे. दिस इज नॉट प्रिंट. व्हॉट इज इट? पंखा? इट चॉकलेट? चॉकलेट आहे. त्याचाच फोटो काढायचा होता दाखवलेला कत्तरून. तिथून बाहेर पडताना आपण बघू शकतोय की कुठल्या कुठल्या स्टेप्समध्ये या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालं. इकडे त्यांनी काही प्रतिकृती ठेवलेल्या आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की कशा कशा स्टेप्समध्ये काय स्टेजेसमध्ये कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालं. तर इथे त्यांनी असे रचना करून ठेवलेले आहेत स्टेप बाय स्टेप, आणि बाजूला त्याचं डिस्क्रिप्शन पण लिहिलेलं आहे. तर आपण डिटेलमध्ये इथे बघू शकतो की स्टेप बाय स्टेप कसं बुर्ज खलीफा उभं राहिलं आणि इतकं जगातलं मोठं एक नाव बनलं. पाऊस पडला ना तर जाणार नाही. अच्छा, सो इथे या स्क्रीनवर त्यांची स्टोरी सांगतायत. बाहेरून या काचा साफ करायला 3 महिने लागतात, वरून खाली. खालून संपलं का परत वरती जायचं आहे ना असं. आणि असं वर्षातून 3 ते 4 वेळा केलं जातं. पावसाळ्यात जेव्हा कधी पाऊस असेल, म्हणजे कधी रेअरली पाऊस बिऊस पडला तर नाही केलं. त्यानंतर आम्ही फिरलो दुबई मॉल, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.